गुड मॉर्निंग सर्वांना आयुष्याच्या या वळणावर मी कल्पना मिरुके पवार तुमचं स्वागत करत आहे या सुंदर अशा सकाळी तर मी झाले आता तयार आणि ही आहे माझी तुळस सुंदर आहे ना सकाळ सकाळी तुळशीचं दर्शन घ्यायला मला खूप आवडतं मस्त अशी मंजिरी आली बघा त्याला ती बघण्यासाठी ना मी कालपासून हे करत होती की किती छान मंजिरी आले ती कधी मोठी होणार कधी येणार तर बघा सुंदर असे मंजिरी आले तुळशीला हिरवी गार अशी तुळस उन्हामध्ये कशी मस्त वाटते बघा मला खूप आवडते माझ्या दोन्ही बाल्कनीमध्ये माझ्या तुळस आहेत इथल्या बेडरूमच्या ग्रीलमध्ये सुद्धा आहे आणि माझ्या हॉलच्या ग्रीलमध्ये सुद्धा आहे इथे मी गेली दुकानात दुकानामध्ये माझा तांदूळ साफ करायचे चालले होते भाकऱ्यांचे तांदूळ थोडे घाण असतात थोडे हात मारून घेतला साफ करून घेतल्या की प्रॉब्लेम होत नाही ख खडे वगैरे मशिनीत अडकत नाही तर माझी चक्की आहे ती चक्की माझ्या दुकानातच आहे आणि त्याच तिथेच मी साप तांदूळ करते आणि तिथेच भाकऱ्यांसाठी तांदूळ गहू ज्वारी नाचणी बाजरी सर्व दळणी मी माझ्या दुकानातच काढते तर मी माझी आज चक्की तुम्हाला दाखवणार आहे खूप वेळ काम करत होती तर म्हटलं चला एक व्हिडिओ टाकावा येतात कामाला काही वेळेला तांदळामध्ये मोठे खडे असतात तर ते जाळीमध्ये अडकून ती जाळी ला होल करतात आणि त्यामुळे आपली मशीनची जाळी खराब होते त्यासाठी हे साफ करूनच मशीनमध्ये टाकावे अजून हि तीन पुढे बघा मी त्यातली घाणी पाकडून काढत आहे की सफेद असतात ती घाण निघून जावी व त्याचे करून भाकऱ्या चांगल्या याव्या ह्याच माझा उद्देश असतो तर मी हेच म्हणत होते की बसल्या बसल्या काही न करता कुठेतरी एखादा व्हिडिओ चालू केला तो व्हिडिओ आपण नंतर ॲड करू शकतो त्याच्यावरती बोलू शकतो कमेंट पास करू शकतो आपल्या जे काही प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो हाच उद्देश असतो बसल्या बसल्या व्हिडिओ ऑन करून बसायचा सुंदर आहेत ना तांदूळ शुभ्र पांढरे असे जरासुद्धा घाण नाही त्याच्यामध्ये हे तर आता तयार मशिनीत जायला छान असे तांदूळ आहेत भाटकऱ्यासुद्धा याच्या सुंदर अशा सफेद सफेद सपे येतात मला खूप आवडतात मी हेच सांगत होते की तुम्हाला स्वच्छ तांदूळ सुंदर असे तांदूळ स्वच्छ करून जर दळले तर त्याच्या भाकऱ्यासुद्धा छान येतात जरासुद्धा भाकरीला हे होत नाही प्रॉब्लेम येत नाही उकड चांगली काढली तर ही आहे माझी मशीन आणि ह्याच मशीनीत आम्ही सर्व दळणे काढतो आणि मशीन, मशीन दुकानातच आहे काही दिवस झाले आम्हाला खूप प्रॉब्लेम होत होता म्हणून ही मशीनच आम्ही घेऊन आलो दुकानामध्ये जेणेकरून इथेच सर्व दळणं निघावी आमचा व वा वेळ वाचावा आणि जो काही आमचा वेळ वाचतो तो, तो पावसामध्ये दगदग न करता किंवा एमर्जन्सीमध्ये कोणतंही दळण माझं संपलं तर मला खूप 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 म्हणजे खूपच याचा उपयोग व्हायला लागला आणि खूप आम्ही म्हणजे व्यवस्थितरित्या हे सांभाळतो हिला खोलतो बघा मी कशी खोलतो आहे दळणसुद्धा खूप सुंदर निघतं बघा पीठ आपलं कसं तयार होणार आलं आहे तांदळाचं बाहेर सफेद शुभ्र असं तांदळाचं पीठ आहे बघा छान असं सुंदर अशा भाकऱ्या येतात त्याच्या तांदळाच्या पिठाच्या जे जेव्हा जेव्हापासून मशीन आणले तेव्हापासून आम्हाला कोणत्याही प्रकारच्या दळण्याचा कोणताही त्रास होत नाही आम्ही इमर्जन्सीमध्ये सुद्धा काहीही दळणं असू दे कोणतीही ज्वारी बाजरी नाचणी काढतो तर ते चालले माझी मसूरची भाजी सुंदर अशी मसूरची आमटी आमची दुकानासाठी साठी तयार सा झाली आहे छान आहे ना घट्ट अशी आमटी बनते आणि चवीलासुद्धा सुंदर अशी लागते इथे मी घरी आली होती घरी बघा सुंदर असं वातावरण आहे ही माझी झाडे बघा जी झाडे पावसात लावली होती ती सर्व झाडे जगलेत आणि खूपच आहेत बघा छान वरती बघा हे खाली ब्रह्मकमळ आहे आणि ही शोची झाडं आहेत हे मोगऱ्याचं झाड आहे बघा किती उंच वाढलं आहे ना छान असं वाटतं ही सर्व शोची झाडे आहेत ती झाडे बघताना खूप असा आनंद होतो मी आले की बाल्कनीत एक राऊंड मारून जाते बघतले की हवा चालले बघा छान असा वारा सुटला आहे मस्त अशी झाडे फुललेत छान जगलेत ती झाडे लावताना हेच प्रॉब्लेम असतो की जगतील की नाही वाढतील की नाही ह्याचवरती आपण सतत काम करत असतो त्यांच्यावर सतत लक्ष ठेवत असतो येता जाता त्यांना बघत असतो खूप छान वाटतं की आपल्या ग्रीलमध्ये अशी छान छान हिरवी झाडे आहेत आणि ते बघून असं मन शांत होतं संध्याकाळच्या वेळेला सूर्य आलेला असतो समोर ते बघा सूर्य तिथं सुंदर असा सूर्य बघा मावळतं सूर्य सनसेट म्हणतात त्याला छान असं दोन बिल्डिंगच्यामधनं सूर्य दिसतोय बघा इथे माझं ब्रह्मकमळची पाने मी वरती छोट्या कुंडीत लावलेत आणि ती छोटी कुंडी एवढी सुंदर वाटते ना मला बघतं वाट बघते की कधी त्याला वेलीला फूल येते ब्रह्मकमळच्या बस ही गोकर्णाची वेल आहे सूर्यप्रकाशात किती छान वाटते ती डवलताना मस्त सूर्य चा। असा सूर्यप्रकाश पडला आहे मावळतीचा आणि छान असा बघा तिथून बघायचा व्यू किती मस्त वाटतं ना तिथून संध्याकाळचे पाच साडेपाच सहाच्या वेळेला हा व्यू खूप सुंदर वाटतो अगदी लाल लाल झालेला असतो ही झाडे बघा ही माझी तुळस आहे खूप छान अशी सुंदर अशी तुळस आहे आवडते मला इथून बघायला स झाडांच्यामधून सूर्यप्रकाश पण छान येतो मस्त असं वातावरण असतं वाटतं गॅलरीतून आज जाऊच नाही छान अशी झाडे जगलेत मनफोक्त आनंद घेतल्यानंतर दुकानातून रिटर्न आल्यानंतर आता झाले झोपायची वेळ आणि चला आता झोप आले भरपूर बाय गुड नाईट सर्वांना सबस्क्राईब माय चॅनल आणि नाईक लाईक माय व्हिडिओ បាយបាយ